राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत 10 दिवसांमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करा असे आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेत। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिफारस केलेल्या 12 आमदारांबाबत परिस्थिती जैसे थे राहील असं हायकोर्टाने म्हटलंय। 21 ऑगस्टला या प्रकरणामध्ये अंतिम सुनावणी होणार आहे। अजित पवार कमळाला मतदान करा असं सांगतील अशा आशयाचं वक्तव्य बावनकुळेंनी परभणी दौऱ्यामध्ये केलं आणि यावर बावनकुळे पंडित झालेत का असा बोचरा सवाल राष्ट्रवादीचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी केलाय। तर महायुतीमध्ये एकमेकांचा प्रचार हा करावाच लागेल असं बावनकुळेंनी स्पष्ट केलंय। आदित्य ठाकरे आणि रोहित पवार महाराष्ट्र दौरा करणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे। आदित्य आणि रोहित यांच्या एकत्रित फोटोनंतर त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची आता चर्चा सुरू झाली आहे। सप्टेंबर महिन्यामध्ये आदित्य ठाकरे आणि रोहित पवार महाराष्ट्राचा दौरा करण्याचा अंदाज आहे। महायुती विरोधात हे दोघे राज्य पिंजून काढणार असल्याची चर्चा आहे। शक्तपणा होतो, हातपाय दुखतात, कंबर दुखती, अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघे दुखणं, मुंग्या वगैरे कमी झाल्यात पायाचे। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस। संभाजीनगर मध्ये आज होणाऱ्या संभाजी भिडेंच्या व्याख्यानाला परवानगी नाकारण्यात आली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत व्याख्यानाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। सर्वपक्षीय शिष्टमंडळानं पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांची भेट घेऊन कार्यक्रमाला परवानगी देऊ नका अशी विनंती केली होती। संभाजी भिडेंना राज्य सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। संभाजी भिडेंना अटक झाली नाही तर वरिष्ठांशी बोलून सभागृह चालू न देण्याबाबत भूमिका घेणार असल्याचा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय। शरद पवारांनी कोरेगाव भीमाची कागदपत्र का दिली नाहीत, संभाजी भिडेंविषयी पुरावे का दिले नाहीत? पवारांनी पुरावे दिले असते तर संभाजी भिडेंनी महात्मा गांधींविषयी विधानच केलं नसतं असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर टीका केली आहे। आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची आंदोलनादरम्यान पोलिसांशी झटापट झाली। मणिपूर प्रकरणामध्ये मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सीएसएमटी परिसरामध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला होता आणि यामध्ये मुंबईतले प्रमुख नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले। यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली। सह्याद्रीची उंची म्हणजे सिचोर।